अमरावती शहराचा नव्हे तर संपूर्ण विदर्भाचा राजा म्हणून अशी ज्याची ओळख आहे त्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विदर्भाच्या राजाची विसर्जन मिरवणूक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता खापर्डे बगीचा येथून निघणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बूब व पदाधिकाऱ्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी 4 ठिकाणी राजाचे भव्य दिव्य असे स्वागत होणार आहे. विदर्भाच्या राजाची विसर्जन शोभायात्रा 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे प्रांगण खापर्डे बगीचा इरविन चौक या ठिकाणीहून निघणार आहे. दरवर्षीचा इतिहास पाहता जे भाविक आणि भक्त मंडळांची गर्दी उसळते त्याच्यासाठी अतिरिक्त उपाययोजना मंडळाने यावेळेस केलेली आहे. 3 ते 4 ठिकाणी मोठमोठ्या प्रशस्त अशा पार्किंगच्या जागा आम्ही अरेंज केलेल्या आहेत. त्या ठिकाणी स्वयंसेवक ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था या व्यतिरिक्त ज्या महिला वादक असतात ढोलपथकामध्ये त्यांच्याकरता प्रसादनाची व्यवस्था आणि ज्या ज्या आवश्यक निर्बंध आहे त्या आम्ही मंडळांनी स्वतःवर घालून घेतले. त्यामध्ये गुलालाची उधळण असो किंवा फटाक्याची आतिषबाजी असो किंवा मंडळाचे कार्यकर्ते वाजत गाजत नाचत नेतात त्याच्यावर पूर्णपणे आम्ही निर्बंध घातले आहे. लोकांनी विशेष करून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुखसुविधा कशा प्राप्त करून देता येईल याकडे मंडळाचा कटाक्ष आहे. आपण सर्वांनी आबालवृद्धांनी मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा. जे भाविक आणि भक्त मंडळांची गर्दी उसळते त्याच्यासाठी अतिरिक्त उपाययोजना मंडळाने यावेळेस केलेली आहे. 3 ते 4 ठिकाणी मोठमोठ्या प्रशस्त अशा पार्किंगच्या जागा आम्ही अरेंज केलेल्या आहेत. त्या ठिकाणी स्वयंसेवक ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था या व्यतिरिक्त ज्या महिला वादक असतात ढोलपथकामध्ये त्यांच्याकरता प्रसादनाची व्यवस्था आणि ज्या ज्या आवश्यक निर्बंध आहे त्या आम्ही मंडळांनी स्वतःवर घालून घेतले. त्यामध्ये गुलालाची उधळण असो किंवा फटाक्याची आतिषबाजी असो किंवा मंडळाचे कार्यकर्ते वाजत गाजत नाचत नेतात त्याच्यावर पूर्णपणे आम्ही निर्बंध घातले आहे. लोकांनी विशेष करून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुखसुविधा कशा प्राप्त करून देता येईल याकडे मंडळाचा कटाक्ष आहे. आपण सर्वांनी आबालवृद्धांनी मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा अशी मंडळाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद.